एकाच दुचाकीवरून ट्रिपल सीट बसून जात असताना पाठीमागे बसलेल्या एकानं दुचाकीवरील मित्राचा धारदार हत्यारानं गळा चिरून खून केला आणि चालता दुचाकीवरून उडी मारून पळून गेला. सदरची घटना ही पुणे जिल्ह्यातील पाईट ते शिरोली रस्त्यावर शनिवारी 11 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 दरम्यान घडली. केवळे गावातून चांदूस बाजूकडे जाताना धावत्या मोटारसायकलवरच खुनाची घटना घडली आहे. रमजान आदमभाई शेख वय वर्ष 42 राहणार केवळे तालुका खेड जिल्हा पुणे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात रफिक पमा शेख राहणार अहिरे तालुका खेड जिल्हा पुणे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रकांत सुदाम शिवले वय वर्ष 36 राहणार केवळे तालुका खेड जिल्हा पुणे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाच्या घटनेपूर्वी रमजान शेख आणि आरोपी रफिक शेख यांची हॉटेलमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चंद्रकांत शिवले रमजान शेख आणि रफिक शेख एकाच दुचाकीवरून पाईट ते शिरोली रस्त्याने जात असताना वसंत सांडभोर यांच्या पोल्ट्री फार्मजवळ मोटारसायकल आल्यानंतर रमजान शेख आणि रफिक शेख यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून रस्त्यानं धावता दुचाकीवरच रफिक शेख यानं धारधार हत्यारानं रमजान शेख याच्या गळ्यावर गंभीर वार करून त्याला जखमी करत ठार केलं. रमजान शेख ठार झाल्यानंतर रफिक धावता मोटारसायकलवरून उडी मारून राणामनातून पळून गेला. धावता दुचाकीवर घडलेल्या या खुनाच्या घटनेनंतर दुचाकी चालक चंद्रकांत शिवले यांना खेड पोलिसांना माहिती दिली. शिवले यांच्या फिर्यादीवरून रफिक पमा शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड अधिक तपास करतायत. दरम्यान या घटनेतील फिर्यादी शिवले मोटारसायकल चालवत होता तर आरोपी आणि खून झालेला शेख हे मागे बसले होते. खून झालेले रमजान शेख हे गावातच कोतवाल म्हणून काम करत असल्याची माहिती समोर येते. वडिलांच्या जागेवर रमजान शेख यांची महसूल विभागानं कोतवाल म्हणून नियुक्ती केली. या घटनेनं केवळी गावात खळबळ उडाली आहे. खेड पोलीस आरोपी रफिक शेख याचा शोध घेत आहेत. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.